नमस्ते मित्रांनो स्वागत आहे तुमचं एन जी मॅथ क्लास या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण अन्न पुरवठा विभाग भरती दोन हजार चोवीससाठी अतिशय महत्त्वपूर्ण असं आय बी पी एसचं सा पॅटर्ननुसार या ठिकाणी आपण गणित व बुद्धिमत्ता पाहत आहोत ठीक आहे मग या ठिकाणी पा आजचा आपला व्हिडिओ क्रमांक किती आहे तर आजचा आपला व्हिडिओ क्रमांक सतरा आहे आणि याच्यामध्ये आपण कोणता टॉपिक कवर केला आहे तर सरळ व्याज हा टॉपिक आपण या ठिकाणी काय केलेला आज कवर केलेला आहे मित्रांनो ओके मग या ठिकाणी पहा आजचा आपला पहिला प्रश्न काय पहा दशा दशे वीस दराने तीन हजार रुपयांचे तीन वर्षाचे सरळ व्याज किती आता या ठिकाणी आपण एकदम बेसिक प्रश्न घेतलेला आहे एकदम सोपा एकदम साधारण प्रश्न घेतलेला आहे म्हणजे तुम्ही याला चिल्लर प्रश्न असं सुद्धा म्हणू शकता परंतु आपण बेसिक प्रश्न का घेतला तर समजण्यासाठी कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी काय होतं सोपे प्रश्न फायदेशीर ठरतात आणि सगळ्यात महत्वाचं काही आपलं बेसिक जर परफेक्ट असेल तर या ठिकाणी काय होतं आपलं काहीही प्रश्न विचार द्या तुमचं काय होईल या ठिकाणी उत्तर बरोबर येईल बेसिक म्हणजे काय फक्त आता इथं प्रश्नामध्ये तुम्हाला बदल काय होऊ शकतो की इथं तीन जास्ते जास्ते हजार आहेत प्रश्नामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पंचवीस हजार विचारू शकतात किंवा तीन लाख पंच्याहत्तर हजार विचारू शकतात म्हणजे अशा पद्धतीचा बेसिक प्रश्न आहे बाकी काही नाही प्रश्न सेम असं राहणार आहे फक्त काय होईल इथं जे आपण तीन हजार घेतलंय याच्याऐवजी तुम्हाला पंचवीस हजार विचारू शकतात तीन लाख पंच्याहत्तर विचारू शकतात म्हणजे काहीतरी मुद्दल वाढवू शकतात बाकी मेथड सेम राहील किंवा इथं व्याज जर वीस आहे याच्या जागेवर जा 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 पंधरा करू शकतात बारा करू शकतात सदोतीस करू शकतात किंवा इथं तीन वर्षाचं आहे याचा जागेवर दोन वर्षाचं सहा वर्षाचं नऊ वर्षाचं म्हणजे अशा पद्धतीने काहीतरी थोडाफार चेंजेस करू शकतात पण याचा अर्थ असा नाही की सगळंच गणित काय होतील चेंज करतील ओके ठीक आहे मग या ठिकाणी पहा गणित काय विचारलं आपल्याला दसादसे वीस दराने तीन हजार रुपयांचे तीन वर्षाचे सरळ व्याज किती असं या ठिकाणी आपल्याला विचारले आता या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस असा सरळ व्याजावरती प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस तुम्हाला फक्त एक सूत्र लक्षात ठेवायचंय ते सूत्र म्हणजे सरळ व्याज सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी छेदामध्ये शंभर एवढं सूत्र तुम्हाला काय आहे लक्षामध्ये ठेवायचे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी यत्ता पाचवीच्या गणितामध्ये सूत्र आहे ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे एवढं काही अवघड सूत्र नाही किंवा जेणेकरून आपल्या लक्षात राहणार नाही आणि एवढं एकच सूत्र आहे मित्रांनो जे सूत्र जर तुम्ही एवढं एकच सूत्र जर तुम्ही सरळ व्याजामध्ये पाठ केलं तर अख्खं सरळ व्याज प्रकरण काय या एकाच सूत्रावरती आहे आणि सरळ व्याजावरती सुद्धा परीक्षेमध्ये एक ते दोन प्रश्न हमखास विचारले जातात ठीक आहे म्हणून हे काय खूप महत्वाचं आहे ठीक आहे मग आता या ठिकाणी पहा आपल्याला सरळ व्याज काढायचे पहा बरोबर मग इथं सरळ व्याज आपल्याला माहिती आहे का सरळ व्याज एक्स घेऊ एक्स बरोबर मुद्दल किती आहे पहा बरं तीन हजार मुद्दल आहे मग एक्स बरोबर तीन हजार गुणिले काय आहे दर आहे दर किती आहे वीस टक्के मग गुणिले वीस आणि इथं काय होईल गुणिले कालावधी कालावधी किती आहे तीन वर्ष आहे मग गुणिले कालावधी छेदामध्ये काय होईल शंभर ठीक आहे मग या ठिकाणी पहा काय होईल हे दोन शून्य काय होतील कट होतील काय राहिलं तीस गुणिले वीस गुणिले ती तीन राहिलं मग तीन दुने किती एक्स बरोबर काय होईल तीन दुणे किती पहा तीन दुणे सहा सावित्री किती अठरा आणि हा एक शून्य आणि हा एक शून्य म्हणजे हे दोन शून्य काय होतील जशास तसे मग सरळ व्याज किती आलं आपलं एक हजार आठशे आलं किती एक हजार आठशे कुठे ऑप्शन आपल्याला एक हजार आठशे पा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्याला एक हजार आठशे दिलेला आहे आता या ठिकाणी का गणित सिंपल होतं सोपं होतं आपलं गणित या ठिकाणी काय झालं सरळ व्याज बरोबर आलं सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं काय आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी ठीक आहे छेदामध्ये शंभर एवढं सूत्र लक्षात ठेवा याच्या बाहेर तुम्हाला या सूत्राच्या बाहेर तुम्हाला परीक्षेमध्ये गणित जाणार नाही ठीक आहे म्हणून हे सूत्र काय करायचे लक्षात ठेवायचे पुढचा अजून एक प्रश्न बघू आपण पहा आता इथं काय सांगितले पहा दशादशे बारा पॉइंट पाच टक्के दराने चार हजार रुपयांचे पाच वर्षाचे सरळ व्याज किती सूत्र सेम आहे आपलं इथं एक पुन्हा एकदा सूत्र लिहितो मी पहा सरळ व्याज खूप महत्वाचं सूत्र आहे मित्रांनो त्याच्यामुळे लिहितोय पुन्हा पुन्हा मी सरळ व्याज बरोबर काय मुद्दल गुणिले दर गुणिले काय कालावधी छेदामध्ये काय शंभर आहे एवढं आपलं सूत्र आहे खूप इम्पॉर्टंट सूत्र आहे खूप महत्वपूर्ण सूत्र आहे म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं ठीक आहे मग आता इथं काय सांगितलं आपल्याला पहा मुद्दल किती दिली इथं आपल्याला किती दिली मुद्दल चार हजार दिली सरळ व्याज आपल्याला विचारलं म्हटलं सरळ व्याज काय करायचं एक्स बरोबर काय चार हजार आहे गुणिले दर किती आहे बारा पॉईंट पाच टक्के आहे बारा पॉईंट पाच गुणिले किती आहे कालावधी किती वर्षाचा आहे पाच वर्षाचं छेदामध्ये काय होईल या ठिकाणी आपले शंभर जशास्त ठीक आहे मग काय होईल पहा हे दोन शून्य कट होतील हे दोन शून्य कट होतील ओके इथं काय राहिलं पा चाळीस गुणिले बारा पॉईंट पाच गुणिले पाच आता पहा बारा पॉईंट पाच गुणिले चोक जर केलं काय होतं बारा पॉईंट पाच जुने किती पंचवीस पंचवीस जुने किती पन्नास म्हणजे हो काय होईल या ठिकाणी पन्नास होईल गुणिले पुढचे पाच जशाच तसे बरोबर काय होईल एक्स बरोबर काय होईल हा जर गुणाकार केला तर काय होईल पाचा पाचा पंचवीस आणि हा पुढचा शून्य काय होईल या ठिकाणी जशाच तसा आणि हा एक शून्य आपला राहिला होता हा एक शून्य जशाच तसा म्हणजे काय होईल दोन हजार पाचशे रुपये हे काय होईल या ठिकाणी मित्रांनो सरळ व्याज होईल किती होईल सरळ व्याज बरोबर किती होईल दोन हजार पाचशे रुपये कुठं ऑप्शन आहे आपल्याला दोन हजार पाचशे पा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पहिला आपल्याला दोन हजार पाचशे रुपये दिलेला आहे ठीक आहे खूप सिंपल आहे मित्रांनो खूप सोपं आहे फक्त तुम्हाला एवढं एक सूत्र काय करायचंय डोक्यामध्ये ठेवायचं आहे व्यवस्थित फिट करून ठेवायचंय ठीक आहे आता या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न पाहू आपण त्याच्या अगोदर एक छोटीशी सूचना आहे तेवढी सूचना बघू मग पुढचा प्रश्न पाहू ठीक आहे तर मित्रांनो आपल्याकडे पुरवठा निरीक्षक अन्न पुरवठा विभागाचं जे पद आहे पुरवठा निरीक्षक त्याचबरोबर उच्चस्तर लिपिक हे सुद्धा पद आहे या दोन्ही पदासाठी आपल्याकडे अतिशय उपयुक्त अशी काय आहे टेस्ट सिरीज आहे आणि आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य ही काय आहे आय बी पी एस पॅटर्ननुसार महाराष्ट्रामधील एकमेव महाराष्ट्रातील सर्वात दर्जेदार आणि सर्वात वैशिष्ट्यपूर्ण अशी आपली टेस्ट सिरीज आहे मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल तर तुम्हाला याच्यामध्ये एकूण दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये पुरवठा विभागाचे झालेले एकूण सात पेपर भेटतील आणि हे सात पेपर कधी झाले होते मित्रांनो तर हे दोन हजार एकोणीस साली झाले होते आणि कसे झाले होते तर हे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने झाले होते ठीक आहे म्हणजे तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका असतील त्याचबरोबर या कशा असतील उत्तरासहित असतील म्हणजे तुम्हाला याला त्याला उत्तरं विचारायची गरज लागणार नाही याच्यामध्ये उत्तरासहित तुम्हाला हा प्रश्नसंच या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाईल ओके त्याचबरोबर अजून तुम्हाला फ्रीमध्येच अतिशय आय एम पी अशा नोट्स या ठिकाणी मित्रांनो प्रोव्हाइड केल्या जातील या नोट्स एवढ्या डिटेल्स आहेत मित्रांनो तुम्ही एवढ्या नोट्सचा जरी स्टडी केला तरी तुम्ही परीक्षेमध्ये एकशे साठ प्लस मार्क काय सहज घेऊ शकता ठीक आहे मग याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स भेटतील पहा मराठी असेल इंग्रजी असेल त्याचबरोबर आय बी पी एस पॅटर्नुसार गणित बुद्धिमत्ता असेल इतिहास असेल भूगोल असेल राज्यशास्त्र विज्ञान आणि अर्थशास्त्र या सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील मग आपल्या टेस्ट सिरीजची किंमत किती आहे मित्रांनो तर टेस्ट सिरीजची किंमत फक्त एकशे पन्नास रुपये आहे परंतु आपली विद्यार्थ्याच्या मागणीनुसार आपली जी ऑफर आहे ही आज सुद्धा चालू आहे मग जर तुम्ही ऑफरमध्ये जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला किती रुपयाला भेटेल तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयाला तुम्हाला आपली टेस्ट सिरीज भेटेल मग हे नव्याण्णव रुपये तुम्हाला कुठं पे करायचे तर गुगल पे असेल फोनपे असेल या ठिकाणी आपला नंबर आहे पाच शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस याच्यावरती काय करायचं तुम्हाला नव्याण्णव रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे नव्याण्णव रुपये पाठवले त्याचं एक काय करायचं आहे क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा क्रीनशॉट तुम्हाला काय करायचा आहे मित्रांनो व्हॉट्सअपला या ठिकाणी शेअर करायचा आहे व्हॉट्सअपला सुद्धा आपला हाच नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा तीस तुमचा क्रीनशॉट मिळाल्याबरोबर मित्रांनो तुम्हाला हे संपूर्ण मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल प्रोव्हाइड केलं जाईल ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आपण पहा प्रश्न क्रमांक तीन आहे आता काय विचारले पहा या ठिकाणी दसादशे पाच दराने पाच हजार रुपयांचे पाच वर्षाची रास किती आता बघा पहिल्या प्रश्नात आपल्याला काय विचारलं होतं सरळ व्याज विचारलं होतं इथं काय विचारलंय रास विचारलंय मग तुम्हाला एक स्टेप काय करायची याच्यामध्ये एक्स्ट्रा करायची तुम्हाला माहिती पाहिजे रास बरोबर काय तर रास बरोबर मुद्दल रास बरोबर मुद्दल अधिक काय सरळ व्याज मग आता आपल्याला इथं मुद्दल माहिती आहे पण सरळ व्याज माहिती आहे का सरळ व्याज माहीत नाही मुद्दल माहिती आहे मग मा या ठिकाणी आपल्याला आधी काय करावं लागेल सरळ व्याज काढावं लागेल मग सरळ व्याज काढायला मी तुम्हाला सूत्र सांगितलं का होतं काय होतं सरळ व्याज बरोबर काय मुदक छेद शंभर मग मुद्दल किती आहे या ठिकाणी पाच हजार आहे गुणिले दर किती आहे पाच आहे गुणिले कालावधी किती आहे तर कालावधीसुद्धा किती वर्षाचा आहे पाच वर्षाचा आहे आणि छेदामध्ये काय सांगितलं होतं शंभर ठीक आहे मग काय होईल पहा हा शून्य हा शून्य आणि हा शून्य हा शून्य काय होईल कट होईल काय राहिलं पन्नास गुणिले पाच गुणिले पाच पाच चा घन किती पाच चा घन किती एकशे पंचवीस आणि हा शून्य जसा तसा म्हणजे किती बाराशे पन्नास रुपये काय झालं आपलं सरळ व्याज आलं मग रास बरोबर तुम्हाला काय सांगितलंय मुद्दल अधिक सरळ व्याज मुद्दल किती आहे पाच हजार आहे मग काय होईल पाच हजार अधिक सरळ व्याज किती आहे आलं आपलं बाराशे पन्नास आलं किती बाराशे पन्नास मग बरोबर जर दोघांची बेरीज केली पाच हजार अधिक बाराशे पन्नास जर केलं तर बरोबर किती येतं या ठिकाणी पहा सहा हजार दोनशे पन्नास पा बर ऑप्शन आपल्याला सहा हजार दोनशे पन्नास कुठं दिलेलं आहे पा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन दिलेला आहे आपल्याला सहा हजार दोनशे पन्नास रुपये लक्षात येतं मित्रांनो अतिशय सिंपल आहे अतिशय सोपं आहे फक्त तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय विचारलंय काय हे व्यवस्थित समजून घ्यायचंय सरळ व्याज आणि रास दोन्हीमधला फरक लक्षात ठेवायचा आहे सरळ व्याज म्हणजे काय असतं आपल्याला त्याच्यावरती भेटणारं व्याज असतं आणि रासमध्ये काय असतंय तर त्याच्यामध्ये मुद्दल आणि सरळ व्याज दोघांची मिळून काय केली जाते बेरेज केली जाते म्हणजे समजा तुम्ही वाय झेड व्यक्तीला पाच हजार रुपये दिले दोन रुपये दराने दिले मग तुम्ही ज्या त्या वेळेस त्या व्यक्तीकडून पैसे मागं घेता त्यावेळेस तुम्ही काय करता रास मागं घेता म्हणजे मुद्दल तर घेताच त्यासोबत काय करता व्याज पण घेता म्हणजे दोन्ही मिळून एकत्र घेतो मग त्या दोन्हीला काय म्हटलं जातं दोघांना मिळून रास म्हटलं जातं लक्षात ठेवा ठीक आहे मग रास आणि सरळ व्याज याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन होऊन द्यायचं नाही आता आपल्याला रास जर विचारली असली तरी आपल्याला काढायचं काय असतंय आधी आपल्याला सरळ व्याजच काढायचं असतं म्हणून तुम्हाला सांगितलं होतं मी ते सूत्र किती महत्वाचं आहे जरी ज्या काही गोष्टी अशा असतात की सोप्या वाटत असतात परंतु त्या काय असतात परीक्षेसाठी अतिशय महत्वाच्या असतात गणित बुद्धिमत्ता संपूर्ण हे सोपंच आहे मित्रांनो फक्त काय पाहिजे तुमच्या बेसिक कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर पाहिजेत ठीक आहे पुढचा प्रश्न बघा चार नंबर दसादशे आठ पॉईंट पाच दराने चार हजार रुपयांचे तीन वर्षाची रास किती आता पुन्हा इथे काय विचारलंय आपल्याला रास विचारलंय मग तुम्हाला माहितीये रास म्हणजे काय तर रास म्हणजे काय मुद्दल अधिक सरळ व्याज मग आता आपल्याला इथं पहा रास माहिती आहे रास किती आपल्याला माहिती आहे किती आहे चार हजार आहे रास आपण चार हजार या ठिकाणी लिहून ठेवू परंतु आपल्याला सरळ व्याज माहिती आहे का नाही मग आपल्याला आधी सरळ व्याज काढावं लागेल मग सरळ व्याज काढण्यासाठी तुम्हाला सूत्र काय सांगितलं तर मी सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी छेद शंभर मग मुद्दल किती आहे चार हजार ठीक आहे चार हजार गुणिले दर किती आहे आठ पॉईंट पाच टक्के आणि गुणिले कालावधी किती आहे मित्रांनो तर या ठिकाणी कालावधी आहे तीन वर्षाचा ठीक आहे मग छेदामध्ये काय शंभर ठीक आहे काय होईल पहा बरं हे दोन शून्य काय होतील कट होतील काय राहिलं चाळीस गुणिले आठ पॉइंट पाच गुणिले तीन आता इथं पा हा चारने जर आठ पॉईंट पाच चा गुणाकार केला तर किती येत पॉईंट पाच दुने किती सतरा आणि सतरा किती चौतीस म्हणजे किती येत चौतीस हा शून्य जसा तसा तीनशे चाळीस गुणिले किती तीन हे तीन गुणिले बरोबर मग किती येतील गुणाकार करून शून्यशे शून्य राहील चार त्रिक बाराशे दोन हातचा एक येईल तीन त्रिक किती तीन त्रिक नऊ आणि आपला हातचा एक दहा म्हणजे किती एक हजार वीस एक हजार वीस काय येईल आपलं सरळ व्याज येईल मग इथं काय करायचं आपल्याला रास विचारलंय मग याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला अधिक एक हजार वीस करावं लागेल मग जर ही दोघांची बेरीज केली तर ही बेरीज किती होईल पाच हजार वीस होईल पहा बरं पाच हजार वीस कुठं ऑप्शन आपल्याला पा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आपल्याला काय दिलेला आहे पाच हजार वीस दिलेला आहे ठीक आहे मग तुम्हाला लक्षात आलं का सरळ व्याज विचारलं काय करायचं आणि रास विचारल्यावर काय करायचं एवढा फरक लक्षात ठेवा ठीक आहे सूत्र आपलं तेच आहे रास जरी विचारली असली तरी आपल्याला अगोदर काढायचं काय आहे तर सरळ व्याजच काढायचं आहे हे पण लक्षात असू द्या आहे पुढचा प्रश्न बघा आता या ठिकाणी बघा थोडासा चेंजेस आहे पहा काय विचारले पहा दसादशे चार दराने एका रक्कमेचे तीन वर्षाचे सरळ व्याज बाराशे रुपये होते तर ती रक्कम कोणती ती रक्कम कोणती असं विचारलं रक्कम कोणती म्हणजेच काय मुद्दल किती रक्कम म्हणजेच काय मुद्दल म्हणजे आपण या ठिकाणी असं सुद्धा म्हणू शकतो की आपल्याला काय विचारलंय मुद्दल किती हे आपल्याला या ठिकाणी काय केलंय विचारलंय ठीक आहे मग तुम्हाला मी सूत्र काय सांगितलं होतं आता पुन्हा एकदा सूत्र मी या ठिकाणी लिहितो पा काय सूत्र सांगितलं होतं सरळ व्याज काय सरळ व्याज बरोबर काय सांगितलं होतं मुद्दल गुणिले दर गुणिले काय का का कालावधी आणि छेदामध्ये काय होतं शंभर होतं आता या ठिकाणी तुम्हाला मुद्दल विचारलंय सरळ व्याज दिलंय आपल्याला पहा सरळ व्याज किती दिलंय बाराशे रुपये दिलंय आता या ठिकाणी आपल्याला मुद्दल विचारलंय तरी सुद्धा आपल्याला काय करायचंय हेच सूत्र वापरायचे तुम्हाला मुद्दल विचारू द्या हेच सूत्र वापरा तुम्हाला कालावधी विचारू द्या हेच सूत्र वापरा तुम्हाला दर विचारू द्या तरी सुद्धा काय हेच सूत्र वापरायचंय रास विचारली तरी काय हेच सूत्र विचार वापरायचंय फक्त एक स्टेप काय करायची ॲड करायची रासमध्ये दोघांची आपल्याला मुद्दल आणि सरळ व्याजाची बेरीज करायची असते ठीक आहे मग या ठिकाणी बघा सरळ व्याज किती दिले आपल्याला बाराशे रुपये बाराशे रुपये जशाच तसे घ्या बरोबर मुद्दल काय केलंय मुद्दल विचारले म्हटलं मुद्दल काय होईल एक्स गुणिले दर किती आहे चार आहे गुणिले कालावधी किती आहे तीन वर्षाचा कालावधी आहे छेदामध्ये काय होईल आपलं शंभर आहे मग आता या ठिकाणी एक्स बरोबर काय होईल पहा आपलं हे एक्स इकडे आपल्याला बरोबर बरोबरच्या अलीकडे घ्यायचं एक्स बरोबर काय होईल आपलं इथं हे शंभर काय आहेत भागिले आहेत बरोबरच्या पलीकडे आले ते काय होतील गुणिले होतील मग इथं काय होईल बाराशे गुणिले काय होईल शंभर छेदामध्ये काय होईल चार त्रिक किती बारा हे बारा इथे काय आहेत एक सोबत गुणिले आहेत बरोबरच्या पलीकडे गेले होते काय होतील भागिले होतील मग या ठिकाणी काय होतील बारा पुन्हा सांगतो बारा कसे आले चेद चार गुणिले तीन चार त्रिक किती बारा इथं एक सोबत ते काय आहेत गुणिले आहेत बरोबरच्या पलीकडे गेले होते काय होतील भागिले होतील हे शंभर इथं काय आहेत भागिले आहेत बरोबरच्या पलीकडे आले होते काय होतील गुणिले होतील ओके okay. मग या ठिकाणी काय का होईल पहा बारा एक बारा पुन्हा इथं काय होईल बार एक बार हे दोन शून्य जशास तसे मग काय होईल शंभर गुणिले शंभर बरोबर किती दहा हजार मग पहा बरं दहा हजार ऑप्शन कुठे आपल्याला या ठिकाणी पहा ऑप्शन क्रमांक पहिलंच दिलेला आहे दहा हजार म्हणजे या ठिकाणी मुद्दल किती आहे तर मुद्दल दहा हजार आहे किती आहे दहा हजार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आपण सहा नंबर सेम प्रश्न दसादसे पाच हजाराने एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज पाच हजार रुपये होते तर ती रक्कम कोणती असं या ठिकाणी आपल्याला विचारलंय ठीक आहे मग इथं बघा तुम्हाला काय सांगितलं होतं मी सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी छेदामध्ये शंभर सांगितलं होतं सूत्र आपलं काय वापरायचंय तेच सूत्र तुम्हाला जशाच्या तसं वापरायचं आहे आता तुमचं सूत्र पाठ झालं असेल मग सरळ व्याज किती दिलं आपल्याला या ठिकाणी पहा सरळ व्याज किती दिलंय पाच हजार रुपये झालंय मग पाच हजार रुपये जशा तसं घ्या पाच हजार बरोबर काय होईल मुद्दल मुद्दल आपल्याला काढायची म्हटलं मुद्दल एक्स होईल गुणिले दर दर किती आहे पहा पाच टक्के दराने म्हणलं पाच दर गुणिले कालावधी किती आहे दोन वर्षाचा कालावधी दोन छेदामध्ये किती शंभर ठीक आहे मग या ठिकाणी काय होईल एक्स बरोबर काय होईल पाच हजार गुणिले काय होईल हे शंभर गुणिले होतील का गुणिले होतील तर शंभर इथं भागिले आहेत आणि हे पाच जुने किती दहा दहा कुठं जातील छेदामध्ये जातील का जाती 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 छेदामध्ये जातील तर ते इथं एक्स सोबत काय गुणिले आहेत बरोबरच्या पलीकडे गेले काय होतील भागिले होती का होतील ओके मग काय होईल हा शून्य कट होईल हा शून्य कट होईल ओके काय राहिलं पाच हजार गुणिले दहा पाच हजार गुणिले दहा बरोबर काय होईल पाच हजार जसाच तसे आणि काय होईल हा एक शून्य त्याच्यामध्ये ऍड होईल म्हणजे काय होईल पन्नास हजार पहा बरं पन्नास हजार ऑप्शन कुठं आहे पा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आहे पन्नास हजार आहे म्हणजे मुद्दल किती आहे तर मुद्दल पन्नास हजार आहे लक्षात आलं सोपं आहे सिंपल आहे ठीक आहे आता याच ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं होतं पा तुम्हाला काही विचारू द्या आता या ठिकाणी पहा समजा आपल्याला काय सांगितलं मुद्दल काय केलं मुद्दल दिली आपल्याला मुद्दल किती आलती आपली पन्नास हजार आलती मुद्दल बरोबर किती आली ती पन्नास हजार आलती, आलती। मग हे गणित आपल्याला असं दिलं समजा एका रकमेचे किंवा एका मुदलेचे पन्नास हजार रुपयाचे दोन वर्षाचे सरळ व्याज पाच हजार रुपये येते तर दर किती काय तर व्याजाचा दर किती ठीक आहे व्याजाचा दर किती असा आपल्याला या ठिकाणी काय विचारला प्रश्न विचारला आता इथं आपल्याला मुद्दल दिली इथं आपल्याला विचारले काय दर विचारलाय सूत्र आपलं काय राहील तेच राहील काय राहील सरळ व्याज सरळ व्याज किती आहे पाच हजार बरोबर काय राहील मुद्दल किती आपली मुद्दल आहे पन्नास हजार मग या ठिकाणी काय होईल पन्नास हजार घ्या पन्नास हजार गुण्हे काय होईल दर आता दर आपल्याला विचारलाय की नाही दर विचारलाय म्हटलं दर काय घ्यायचा एक्स घ्यायचा म्हणजे जी गोष्ट आपल्याला विचारली ती गोष्ट काय करा एक्स घ्या कालावधी किती दिलाय दोन वर्षाचा जशाच तसा घ्या छेदामध्ये किती घ्यायचंय शंभर मग काय होईल पहा हे दोन शून्य आणि हे दोन शून्य काय होतील इथं कट होतील त्याच्यानंतर पा? काय होईल पहा एक्स बरोबर काय होईल पहा एक्स बरोबर काय होईल पाच हजार आहे पाच हजार छेदामध्ये काय होईल पाचशे गुणिले दोन पाचशे गुणिले दोन बरोबर किती एक हजार छेदामध्ये काय होईल एक हजार होईल मग काय होईल पा एक दोन तीन एक दोन तीन शून्य कट होतील एक्स बरोबर काय राहील आपलं तर एक्स बरोबर राहिला आपला पाच मग एक्स काय घेतला होता आपण या ठिकाणी दर घेतला होता एक्स मग व्याजाचा दर किती आला पाच आला इथे व्याजाचा दर किती दिलता आपल्याला गणितामध्ये सुद्धा पाच दिलता म्हणजे लक्षात आलं तुम्हाला दर विचारू हो द्या तरी हे सूत्र आहे सरळ व्याज विचारू द्या तरी हे सूत्र आहे किंवा कालावधी विचारू द्या तरी सुद्धा काय आहे हेच सूत्र आहे रास विचारली तरी काय आहे हेच सूत्र आहे म्हणून तुम्हाला सांगतो मी काही गोष्टी बेसिक असतात आणि जर तुमचं बेसिक स्ट्रॉंग असेल तर त्याच्यावरती तुम्ही कितीही मजली इमारत बांधू शकता म्हणजे तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल की नाही जर तुमचा पाया पक्का असेल तर तुम्ही त्याच्यावरती कितीही उंच इमारत बांधू शकता ठीक आहे मग अशा प्रकारचं हे सूत्र आहे आपलं ठीक आहे पुढचा प्रश्न बघा सात नंबरचा बघा थोडा प्रश्नामध्ये काय झालाय चेंज झालाय काय विचारलंय पहा दसादशे बारा दराने पाच हजार रुपयाचं सहा महिन्याचे सरळ व्याज किती आतापर्यंत आपल्याला काय करत होते वर्षाचं सरळ व्याज विचारत होते आता इथं काय केलंय महिन्याचं विचारलंय कुठं आल ते प्रश्न असे तलाठी भरतीत आलते की नाही प्रश्न महिन्याचं व्याज काढा आणि याच्यामध्ये बऱ्याच पोरांच्या काय झाल्या होत्या बत्त्या गोल झाल्या होत्या की सर आम्ही तर व्याज सरळ व्याज काढायला शिकलो वर्षाचं महिन्याचं कसं काढायचं मग सिंपल बघा तुम्हाला काय सांगतोय सूत्र आपलं तेच ठेवा काय सरळ व्याज म्हणजे काय एक्स बरोबर काय मुद्दल मुद्दल किती आहे पाच हजार गुणिले दर दर किती आहे बारा गुणिले कालावधी कालावधी किती आहे सहा पण काय आहे सहा महिने आहे मग कालावधी सहा छेदामध्ये काय करायचं शंभर गुणिले बारा घ्यायचे गुणिले बारा का घ्यायचे तर इथं कालावधी किती दिलाय आपल्याला महिन्यात दिलाय मग महिने एकूण किती असतात वर्षामध्ये एकूण किती महिने असतात बारा महिने असतात म्हणून इथं आपल्याला काय आहे छेदामध्ये बारा घ्यायचे फक्त एवढे बारा आपण काय केलेत एक्स्ट्रा घेतलेत लक्षात ठेवा फरक थोडाच आहे परंतु काय आहे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे मग इथं काय गणित होईल आपलं पहा हे बारा हे बारा काय होईल कट होतील हे दोन शून्य काय होतील कट होतील मग एक्स बरोबर काय राहिलं खाली फक्त हे पन्नास गुणिले किती राहिले सहा राहिले मग काय होईल एक्स बरोबर काय होईल सहा पंच किती तीस आणि हा शून्य जसा तसा म्हणजे किती तीनशे काय आहे सहा महिन्याचं सरळ व्याज आहे कुठे तीनशे ऑप्शन पा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे तीनशे रुपये सरळ व्याज ठीक आहे काहीच फरक नाही थोडा फरक आहे तेवढा फरक तुम्हाला काय करायचा व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे जर इथं महिन्याचं विचारलं असलं तर तुम्हाला छेदामध्ये काय करायचंय बारा घ्यायचंय ठीक आहे पुढचा प्रश्न बघा दसादशे दोन पॉईंट पाच हजाराने आठ हजार रुपयांचे नऊ महिन्याचे सरळ व्याज किती आता इथं पुन्हा काय विचारलंय नऊ महिन्याचं सरळ व्याज विचारलंय मग तुम्हाला काय सांगितलं तुम्ही सूत्र सेम सूत्र सरळ व्याज बरोबर काय मुद्दल किती मुद्दल आहे आठ हजार आठ हजार गुणिले दर किती दर आहे दोन पॉइंट पाच आहे गुणिले कालावधी किती कालावधी आहे नऊ महिने छेदामध्ये काय होईल शंभर गुणिले काय करायचं बारा ठीके बारा काय करायचं तर इथं कालावधी महिन्यामध्ये आहे म्हणून या ठिकाणी काय करायचं बारा एक्स्ट्रा घ्यायचं ठीक आहे मग काय होईल बघा तीन भाग भागवस्ते पहा तीन चौक बारा तीन त्रिक नऊ ठीक आहे पुन्हा इथे काय होतोय हे दोन शून्य हे दोन शून्य काय होतील कट होतील पुन्हा चार नि भागवस्ते पहा चार एक चार चार दुने आठ आणि हा पुढचा शून्य जसाच तसा ओके ठीक आहे म्हणजे या ठिकाणी किती राहिले वीस राहिले इथं किती आहेत दोन पॉईंट पाच आहे गुणिले तीन आहे मग एक्स बरोबर काय होईल गुणिले हा जसा जसा पन्नास त्रिक किती एकशे पन्नास रुपये पाहिजे कुठे ऑप्शन एकशे पन्नास रुपये पा या ठिकाणी पहिलाच ऑप्शन काय आहे एकशे पन्नास रुपये म्हणजे दसादशे दोन पॉईंट पाच दराने आठ हजार रुपयाचं नऊ महिन्याचं सरळ व्याज किती होतं एकशे पन्नास रुपये होतं ठीक आहे पुढचा प्रश्न बघू सेम प्रश्न फक्त आता इथे एक पॅटर्न बदललाय बघा काय केलंय दसादसे बारा पॉइंट पाच दराने एकोणतीस हजार वीस रुपयाचे पन्नास दिवसाचे सरळ व्याज किती आता काय विचारलंय पन्नास दिवसाचं पहिल्यानी बघा आपल्याला काय विचारलं होतं वर्षाचं नंतर काय केलं महिन्यावाले आता काय विचारलंय दिवसाचं सरळ व्याज विचारलंय किती दिवसाचं विचारलंय पन्नास दिवसाचं सूत्र आपलं तेच राहील मग सरळ व्याज बरोबर म्हणजे एक्स बरोबर काय राहील मुद्दल किती आहे एकोणतीस हजार दोनशे ठीक आहे एकोणतीस हजार किती दोनशे छेदा गुणिले काय होईल दर किती आहे बारा पॉईंट पाच गुणिले कालावधी किती आहे पन्नास दिवस किती पन्नास दिवस आहे मग छेदामध्ये काय होईल शंभर गुणिले काय होईल तीनशे पासष्ट वर्षाचे दिवस किती तीनशे पासष्ट म्हणून छेदामध्ये काय होईल तीनशे पासष्ट घ्यायचं महिने विचारलं काय घ्यायचं बारा घ्यायचं दिवस दिलं काय घ्यायचं तीनशे पासष्ट घ्यायचं आहे मग या ठिकाणी काय का होईल पहा हे दोन शून्य काय होतील कट होतील आता या ठिकाणी बघा पाचने भाग बसेल बघा

त्र्याहत्तर चौक किती दोनशे ब्याण्णव आता एक्स बरोबर काय राहिलं आपलं पहा एक्स बरोबर चार गुणिले बारा पॉईंट पाच गुणिले किती दहा ठीक आहे मग बारा पॉईंट पाचनी जर चारला गुणलं तर किती येत आहे याच्या अगोदर पण आपण गुणाकार केलेला आहे बारा पॉईंट पाच जुने किती बारा पॉईंट पाच जुने पंचवीस आणि पंचवीस जुने किती पन्नास म्हणजे काय पन्नास गुणिले किती दहा मग एक्स बरोबर किती पन्नास गुणिले दहा बरोबर किती पाचशे पहा बरं पाचशे रुपये कुठं ऑप्शन आहे आपल्याला या ठिकाणी पहा पहिलंच ऑप्शन काय आपल्याला पाचशे रुपये आहे ठीक आहे सिम्पल आहे मित्रांनो सोपं आहे फक्त काय करायचं तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचं ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आपण प्रश्न क्रमांक शेवटचा आपला पा दसादशे पंधरा दराने सात हजार तीनशे रुपयाचं दहा दिवसाचं सरळ व्याज किती आता इथं काय विचारलंय पहा दहा दिवसाचं सरळ व्याज विचारलंय सूत्र तुम्हाला माहिती आहे सूत्रात किमती टाका आणि गणित सोडून काय करायचंय उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला ओके धन्यवाद मित्रांनो भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र